नेहमी याच्याविषयी बोलताना सांगते की आम्ही एकाच वेळेस एकाच सिरियल मध्ये दोन लव्ह स्टोरीज चालल्या आहेत. बरसण इज मीरा, प्रेम असू दे, राग असू दे, वाक्य असू दे, तिचा प्रेझेन्स असू दे, ती अशी ती स्क्रीनवर आली, मीरा स्क्रीनवर आली की ती अशी बरसते. त्याच्या आयुष्यात पाऊस आहे, डेफिनेटली आहे, पण तो फक्त मीरा बरोबर तो असतो तेव्हा तो बरसतो. रेडिओ विनी मराठीच्या मीटरांवर मी आहे मिताली. आणि आज यु नो मी इनफॅक्ट माझ्या टीमला सांगत होते आता की यार आज सुबह से बारिश क्यों नहीं हो रही है. आणि बिलीव मी, हा मी आता हा इंटरव्ह्यू स्टार्ट केला आणि इथे बरसात व्हायला लागली. सो व्हॉट इज दिस मॅजिक बताओ. आमचा इंटरव्ह्यू करणार हे आधीच ठरलं होतं का? आज नाही, मला आत्ता कळलं, एक तासा आधी. आमचं कनेक्शन कुठपर्यंत कळलंय ना तुला? मी तेच सांगते. वाह क्या बात आहे, अजूनही बरसात आहे. आहे, डेफिनेटली आहे. आणि काय आहे, वाह. एक बेस्ट आठवण जेव्हा तुम्ही तो फर्स्ट लुक किंवा फर्स्ट तो टीजर रिलीज केलेला ते आत्ता, अशी एक जो म्हणतो ना इट्स अ जर्नी, इट्स अ ट्रान्झिशन, बेस्ट आठवण कुठली दोघांसाठी? एक आठवण हे खूप कमी हे आहे म्हणजे याच्यासाठी, कारण आम्ही एक्सायटेड होतोच तो करतो एकत्र म्हणून आणि आम्हाला वाटत होतं की छान काहीतरी मजा येणार, कॉन्सेप्ट छान आहे. पण पहिला जेव्हा प्रोमो रिलीज झाला आणि पहिल्या 3 मिनिटात वगैरे काही हजारो लाखो लाईक्स असे यायला लागले तेव्हा लक्षात आलं की बाप रे, मी मॅड झाले होते प्रेक्षक की प्रेम म्हणजे किती प्रेम, म्हणजे जे आपण आता तू म्हणाली सुरुवातीला की बरसात आहे, तर ती प्रेमाचा वर्षा बरसात सुरू झाले तेव्हा आम्ही वेडे झालो. मी उमेशला मेसेज करतो, तू बघितलं इंस्टावर किंवा फेसबुक बघितलं? तो शूट करत होता, तो म्हणला अगं नाही, मी अजून प्रोमोही नीट बघितलं नाहीये, मी रात्री बघतो. आणि रात्री त्यांनी बघितलं तेव्हा तर म्हणजे तुफान काय झाली परिस्थिती. म्हणजे तू म्हणतेस एक आठवण सांगणं खरंच कठीण आहे. एक आठवण म्हणजे एक थेंब असेल आमच्या, आपल्याकडे खरंच बरसात होते. तसंच ऍब्सोल्युटली म्हणजे माझ्यासाठी आठवण म्हणजे आम्ही जसं म्हटलं तसं आमची ही प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती. सुरुवातीला तेव्हा आम्हाला फोन आला की तुला मुक्ता आहे बरोबर, तेव्हाची एक्साइटमेंट. सो ना आमचा असा पहिली एक्साइटमेंट माझी वाढली मुक्ता बरोबर काम करायचं. त्यानंतर एक एक एक्साइटमेंट वाढत गेल्या आणि आय थिंक पहिल्या प्रोमोला पीकला पोहोचलं आणि त्या ऑडियन्सनी पोहोचवलं. सो ऑब्विसली आम्हाला माहिती होतं, आम्हाला मजा येणार आहे एकत्र काम करायला माहिती होतं आणि लोकांनाही आवडेल याची कुठेतरी खात्री होती. पण इतकी लोक वाट बघत असतील आम्हाला एकत्र बघण्यासाठी आणि इतकी लोक एका छान मालिकेची वाट बघत असतील हे खरंच आम्हाला आम्हाला विश्वास बसत नव्हता सुरुवातीचा, जेव्हा पहिला प्रोमो आणि त्याला जो रिस्पॉन्स मिळाला त्याच्यावरनं. आणि त्यानंतर आम्ही मजाच करतो आणि एक आठवण नाही तर 3 ही एक वेगळी आठवण आहे. म्हणजे मला असं वाटतं की आम्ही परफॉर्म करतो तेव्हा आम्ही आमची आमची मजा करतो म्हणा की आम्ही खूप खूप आनंद घेतो या सीनचा. आणि जेव्हा फॉर एक्झाम्पल तो लिफ्टचा सीन झाला तर लिफ्टच्या सीनला आम्ही खूप एन्जॉय केलं होतं लिफ्टचा सीन करताना. आम्हाला केदारनी सांगितलं होतं तुम्ही सुटा, तुम्ही काही विचार करू नका, तो आमचा फ्लॅशबॅकचा सीन आम्ही शूट करत होतो. पण त्यानंतर तो टेलिकास्ट झाल्यानंतर प्रेक्षकांपासून म्हणजे रादर जेव्हा आधी केदार पहिली रिएक्शन त्याची खूप खुश झाला, त्यानंतर चॅनलनी तो एपिसोड पाहिला, त्यांच्याकडनं रिएक्शन आल्या, मग टेलिकास्ट झाल्यानंतर आय थिंक आमची सगळ्यांची भेट अशीच होते. मग काही दिवस तरी पुढच्या एपिसोड येत आहेत पण अजूनही बसत आहे मस्त, तो लिफ्टचा सीन मस्त. तो आय थिंक एक मेमरीज आम्ही क्रिएट करत चाललेलो आणि हेच आमच्यासाठी आठवणीतल्या महत्वाच्या आठवणी आहेत. आता बरसात आहे आणि आता पण मस्त बरसात होते. सो आपण एक काहीतरी वेगळं करू, ठीक आहे? तुम्हा दोघांना तुमचं कॅरेक्टर बरसात या शब्दाशी उद्देशून समजवायचं आहे तुमच्या प्रेक्षकांना, ठीक आहे? म्हणजे मुक्ताचं जे कॅरेक्टर आहे मीरा आणि तुझा अधिराज, त्याही बरसात ला साजेसा असा शब्द तुमचं जे कॅरेक्टर डिफाईन करतं ते काय असेल? माझं कम्प्लीट उलट आहे कॅरेक्टर, मला पाऊस आवडत नाही त्यामुळे तरी बरसातचा इफेक्ट घेऊन आय थिंक मला मीरा बद्दल वाटतं की बरसणं इज मीरा कुठल्याही गोष्टीत, म्हणजे मग प्रेम असू दे, राग असू दे, वाक्य असू दे, तिचा प्रेझेन्स असू दे, ती अशी
ती स्क्रीनवर आली, मीरा स्क्रीनवर आली की ती अशी बरसते. सो आय थिंक त्याबद्दल मला असं वाटतं. आणि आदिराज बद्दल नाही तो हा म्हणजे मला वाटतं की त्याच्या आयुष्यात पाऊस आहे, डेफिनेटली आहे, पण तो फक्त मीरा बरोबर तो असतो तेव्हा तो बरसतो असं मला वाटतं. म्हणजे तो एरवी असं वाटेल की तो ड्राय आहे, त्याला आवडत नाहीये, जे सगळं तो म्हणतो की त्याला आवडत नाही, पण ते सगळं त्याला फक्त मीरा बरोबर करायला आवडतं. आणि मला वाटतं की मीराला त्याच्याविषयी जे वाटतं तो पाऊस आहे, ती बरसाते. म्हणजे त्याच्यावर ज्या पद्धतीने प्रेम करते किंवा रादर तो सुद्धा तिच्यावर ज्या पद्धतीने प्रेम करतो ते पाऊसारखं चिंब करणारं प्रेम, त्यामुळे ती बरसाते. आधी मीरा एकत्र आल्यानंतर वादळ. वा पास्ट प्रेझेंट हिचा मधला जो 10 वर्षाचा काळ आहे, ओके, त्याच्यामध्ये शूटिंग ऑब्व्हियसली तुमचे लुक्स डिफरंट आहेत, ती प्रोसेस वेगळी आहे. सो त्याबद्दल लोकांना खूप उत्सुकता असते की यार हे कसं, हे ट्रान्झिशन, तुझा लुक, कारण 10 वर्ष आधी माणूस पण थोडा वेगळा असतो ना, आणि आता आफ्टर 10 इयर्स मे बी थोडी मेच्युरिटी येते, थोडा गोष्टी बदलतात. सो अशा दोन गोष्टी काय बदलल्या आहेत दोघांमध्ये, मीरा आणि आदिराज? लुक मध्ये दोघांचाही चेंज आहे. माझ्या हेअरवर काम केलंय आणि हेअरवरच केले पलीकडच्या, त्या फ्लॅशबॅक मध्ये दाढी मिस नाहीये, त्यासाठी आम्ही खूप जास्त स्ट्रगल करतो. शेड्यूल करताना खूप धांदल होती याची पण, प्रोडक्शनची पण, पण सगळे प्रचंड प्लॅनिंग करून ते करायचा प्रयत्न करतात, कारण एकदा दाढी काढली की परत आत्ताचे सीन पण करता येत नाही शूट लगेच, त्यामुळे ती थोडी धावाधाव आहे. आणि म्हणजे तू मगाशी म्हणाली तसं मॅच्युरिटी लेवल बदलते, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू बदलला असतो, एनर्जी लेवल वेगळी असते, एकमेकांच्या प्रेमात असणारी माणसं वेगळी दिसत असतात आणि वागत असतात, प्रेमात पडण्याचा काळ वेगळा असतो. तर त्यामुळे आम्हाला करायला फार मजा येते. म्हणजे मी नेहमी याच्याविषयी बोलताना असं सांगते की आम्ही एकाच वेळेस एकाच सिरियल मध्ये 2 लव्ह स्टोरीज चालल्या आहेत. ऍक्च्युली 2 वेगळ्या माणसांच्या पूर्वीचे आम्ही 2 वेगळी माणसं आणि आता 2 वेगळी माणसं, आणि आता ही लव्ह स्टोरी येईल, डेफिनेटली येईल, पण त्याला वेळ लागेल. कारण आता त्यांनी तू मध्ये वेळ घेतलाय, त्यामुळे त्यांना परत एकत्र येण्यासाठी खूप वेळ जाणार आहे, ती जखम भरून यायला. त्यामुळे ते प्ले करताना आम्हाला मजा येते. आता तुम्ही 7 वर्षानंतर तुम्ही दोघे परत ऑन स्क्रीन काय म्हणतात धुमाकूळ घालताय, आणि म्हणजे प्रेक्षकांनी काय तुमचे बाबा रांगोळी काढली आहे असं आम्ही बघितलं. नंतर छत्रीवर तुमच्या गाण्यांचा टायटल सॉंगचे लिरिक्स लिहिलेत. सो असं प्रेम जेव्हा तुम्ही अनुभवता, जेव्हा आर्टिस्ट म्हणून तुम्ही अनुभवता, दडपण वाटतं का आणि चॅलेंजेस काय? दडपण पेक्षा आनंद देणारी गोष्ट आहे जेव्हा हे कळतं की आपण आपल्या प्रेक्षकांच्या घरातले झालो एकदा. कारण टेलिव्हिजन म्हणजे तुम्हाला घराघरात येतं, जसं तुम्ही मंडळी, तुमचा आवाज पूर्ण वेळ आमच्या बरोबर असतो, आयुष्याचा एक भाग असतो. म्हणजे जरी आम्ही गाडी चालवत असलो तरी तुम्ही आमच्या बरोबर असतात. तर त्याच्यानंतर जर कोणी घरात घुसत असेल तर ते टेलिव्हिजनचे ऍक्टर्स असतात, टेलिव्हिजनची कॅरेक्टर्स असतात. त्यामुळे तो एक कुठेतरी छान वाटतं मनाला की आपण आता यांच्या घरात आहोत. म्हणजे 8 वाजायची वेळ आली की लोकांना तयार की आता अभिनव दिसणार, मीरा येणार, मीराची आई बघू आज काय म्हणतीये, इतकं ते रोजचं व्हायला लागतं. आणि एक वेगळा आनंद मिळतो, काम करताना एक वेगळी एनर्जी मिळते. आणि जेव्हा काही डायलॉगला दाद येते सिरियलला, ते मी खूप वर्षांनी अनुभवते की आईचा आणि मुलीचा सीन झाला, आईचा आणि मुलाचा सीन झाला, मामा भाज्याचा सीन झाला, बहिणी बहिणींचा सीन झाला, तर हो माझ्या घरी मला असंच वाटतं, माझी मुलगी अशीच आहे, माझ्या धाकट्या बहिणीचं असंच झालं होतं. रिलेट करायला लागतात ना लोक, तेव्हा आणखी छान वाटतं की येस आपण आता त्यांच्या सिस्टीमचा एक भाग झालोय, त्यांच्या घरातले मेंबर झालोय. त्यामुळे दडपण येण्यापेक्षा छान वाटत राहतं जास्त. थँक्यू 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 सो मच. आणि खूप मजा आली, आणि अधिराज आणि मीराची बरसात, प्रेमाची बरसात बघायला आम्ही रोज उत्सुक असतो. आणि तुमचे फॅन्स, तुमचा फॅन्स ऍक्च्युली, मला एक मेसेज आला आहे माझ्या कझिननी मला पाठवलाय, शी सेड लिसन यू आर इंटरव्ह्युइंग देम, प्लीज त्यांना सांग दॅट दे आर व्हेरी गुड ऑन स्क्रीन, डोंट फाईट. आय सेड ओके. आणि ती अशी 12वीत आहे. सेड ठीक आहे, चलो डन, लेट मी टेल देम दॅट, डोंट फाईट. आय सेड ओके, वी विल फाईट. खूप छान. थँक्यू थँक्यू सो मच.